लाख रुपयांचे दागिने आणि 17 लाख रुपये रोख असे त्यांची त्यांनी दडपोडी केली. एवढा मुद्देमाल त्यांनी तोडून दिला. यामध्ये माहिती आपल्याकडे एवढीच होती की गुन्हेगार जे आहे हा गुन्हा करणारे जे लोक आहेत ते नेपाळी आहेत, एवढीच एक माहिती आपल्याकडे होती. धर्मानंद जे आहेत म्हणजे आपले कथाकर्ते यांच्याकडे या आरोपीची सुद्धा म्हणजे त्यांच्याकडे काम करणाऱ्या लोकांची सुद्धा विशेष काही माहिती नव्हती. त्यांच्याकडे एक मोबाईल नंबर होता त्यांचा, पण तो मोबाईल नंबर सुद्धा आरोपीची बंद करून ठेवला होता. त्यामुळे आपल्यासमोर हे आव्हान होतं की आता या आरोपींचा शोध कसा घ्यायचा. फक्त आपल्याकडे एवढीच एक आयडेंटिटी की आरोपी नेपाळी आहे. तथापि त्या या गुन्ह्यांची उकल करण्याकरता आपण गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या टीम तयार केले. खडकी प्रोसेसच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यामध्ये काम केलं आहे आणि या सर्वांच्या परिणामी आपण काही गोपनीय माहिती मिळवली. त्या गोपनीय माहितीच्या आधारावर मग आपण नालातोपारा, त्यानंतर विरार वसई परिसरामध्ये तिथल्या काही लोकांना तपासलं. त्यांच्याकडून काही माहिती मिळाली. त्या माहिती जी माहिती मिळाली ती अतिशय त्रोटक होती, अतिशय अपुरी होती. त्या अपुऱ्या माहितीवरून आपण काही लीड जे आहेत ते डेव्हलप केले आणि त्याच्या आधारे एक अतिशय मोठा टेक्निकल ॲनालिसिसचा जो एक मोठा एक एक्झरसाइज केला गेला. अतिशय कमी वेळामध्ये खूप जास्त टेक्निकल विश्लेषण जे आहे, तांत्रिक विश्लेषण जे आहे ते केलं गेलं. त्याच्या आधारे आपल्याला काही लीड्स मिळाले. म्हणजे एक ही एक अशी एक वंडरफुल स्टोरी आहे की यामध्ये आपण इथे बसून सांगू शकलो की आरोपी कुठल्या गाडीतून कुठल्या ट्रेनमधून प्रवास करून आले आहेत सध्या. आणि त्या प्रकारे ते डेव्हलप केलं गेलं आणि परिणामी आपल्याला एक असं हे मिळालं, एक क्लू मिळालं की आरोपी यावेळी आता दिल्लीमध्ये आहे आणि दिल्लीमधून जसं ते पुढे सरकले त्यावरून आपण एक तर्क बांधला की हे नेपाळकडे जात आहेत आणि नेपाळच्या ज्या तिन्ही चारी बॉर्डर्स आहेत त्या बॉर्डर्स आपण ऑलरेडी आधी सील केल्या गेल्या होत्या. आरोपी तिथे पोचण्याच्या आधीच